कोणत्या देशाने जगात प्रथमच एका वाईल्ड आर्किटिक उल्फ म्हणजे जंगली आर्किटिक लांडग्याचे यशस्वी क्लोनिंग केले आहे तर नुकतेच आता चीन या देशाने, देशाने जगामध्ये प्रथमच एका जंगली आर्किटिक लांडग्याची एक यशस्वी क्लोनिंग केलेला आहे आणि आता तुम्हाला येथे त्या क्लोनिंगद्वारे जन्मलेला लांडग्याचा छावा दिसत असेल आणि आता हा जो छावा आहे हा शंभर दिवसाचा झालेला आहे आणि याला नाव काय देण्यात आलेलं आहे तर माया असे याला नाव देण्यात आलेलं आहे नाव नोट करून घ्या काय नाव देण्यात आलेलं आहे तर माया असे या छाव्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि आता हा जो क्लोनिंगचा प्रकल्प आहे हा कोण राबवला होता तर चीनमधील जेनेटिक कंपनी सायनोजिन बायोटेक्नॉलॉजी या कंपनीने या लांडग्याची क्लोनिंग केलेली आहे आणि या क्लोनिंग मध्ये जंगली मादा आर्किटिक लांडग्याच्या त्वचेच्या नमुन्यातून पेशी घेण्यात आली होती आणि अंडपेशी कोठून घेण्यात आलेली आहे तर अंडपेशी मादी कुत्र्याकडून घेण्यात आलेली आहे आणि त्याला बिगल जातीच्या कुत्रीच्या गर्भात सरोगेट करण्यात आले होते कोणत्या कुत्रीच्या तर बिगल जातीची कुत्री यामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि बिगल जातीच्या कुत्रीच्या गर्भात त्याला सरोगेट करण्यात आले होते आणि आता सरोगेट ची 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 जे या सरोगेटसाठी बिगल जातीच्या कुत्रीचीच निवड का करण्यात आलेली आहे तर आर्किटिक लांडगा आणि बिगल जातीच्या कुत्र्याचे जेनेटिक्स यांच्यात बरेच साम्य आढळते यासाठी या कुत्रीची निवड करण्यात आलेली आहे आणि आता या आर्किटिक लांडग्याची वैज्ञानिक नाव काय आहे तर हे सुद्धा नोट करून घ्या तर कॅनिस लुपस आर्कोटोस असं याचं वैज्ञानिक नाव आहे आणि जगामध्ये कृत्रिमरित्या क्लोन केलेला पहिला प्राणी कोणता आहे तर डॉली मेंढी हा जगामध्ये कृत्रिमरित्या क्लोन केलेला पहिला प्राणी होता